सब स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट जनरल साइंस यूनिट 4 डिजास्टर मैनेजमेंट सब यूनिट इज रेमेडियल मेजर्स। या पाठामध्ये आपण रेमेडियल मेजर्सच्या संदर्भामध्ये माहिती घ्यायची आहे। वी हॅव टू टेक द इन्फॉर्मेशन अबाउट द रेमेडियल मेजर्स। विच आर द रेमेडियल मेजर्स, विच इन्सिडंट, विच डिजास्टर इज हॅपन्स देअर दॅट टाइम, विच प्रिकॉशन्स यू हॅव टू टेकन ॲट दॅट टाइम, which presence of minds you have to show in that cases, this all information is given on these units or the subunits. You have to first of all take the information all of this. Thank you. Hello students, how are you? Today the standard 6th subject general science unit 4 disaster management, the subunit is remedial measures. In the standard 6, the subject general science, in this the lesson number 4, the disaster management, previous videos you have to see, you have to look, you have to get the knowledge about on that, which are the disasters, how they were behave and what we have to protect these disasters. म्हणजेच बघा, इयत्ता 6वीच्या जनरल सायन्स सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकामध्ये युनिट 4 यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण मॅनेज डिझास्टर्स कोणकोणते आले, कशा प्रकारचे आले ह्या संदर्भातली आपण माहिती बघितली। त्यासोबतच ते कशा पद्धतीने उत्पन्न होतात किंवा कशा पद्धतीने ते उद्भवतात आणि त्याच्यापासून आपल्याला कसं वाचायला पाहिजे ह्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपण पाहत असतो। आता सब युनिट बघा, सब युनिटमध्ये उपघटकामध्ये रेमेडियल मेजर्स म्हणजे नेमकं काय। आता रेमेडियल्स म्हणजे प्रथमोपचार। आता प्रथमोपचार नेमकं काय करायला पाहिजे ह्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण काय करायचं आहे, तर पुस्तक घ्यायचं आहे, पुस्तक वाचायचं आहे। तर चला आपण वी हॅव टू गो ऑन द पेज। नाव लुक्स हिअर, there is the information given on the page. This information is very important to you. You have to read all these informations very clearly, slowly get the knowledge, but get the perfect and important knowledge. This knowledge is taken by in this page. Okay, there is the sunstrokes. The sunstroke is when we work in the sun continuously for a long time, the body loses a lot of water and minerals. That is the reason for a sunstroke. The sunstroke is given on our heads. Okay, and the remedial measures are given on this page. Take the patients to a cool place or in the shade. Now looks here. Sponge the whole body with cold water. Place a cloth soaked in water, in cold water on the neck. Give plenty of water or liquids like sherbets to drinks. If the patient feels like vomiting, make him lie prone, etc., on his her abdomen with the head turned to one side. Get medical help or shifts the patients to a hospitals. आता या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ही थोडीशी वाचून घ्या आपण व्यवस्थित। नाव आय हॅव एक्सप्लेन्स ऑल दिस इन्फॉर्मेशन इज हिअर। व्हेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर ए लाँग टाईम, आता या ठिकाणी काय माहिती सांगितली आहे, ज्यावेळेला आपण सूर्यप्रकाशाच्या किरणामध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये जर समजा भरपूर काम करत असू, तर काय काय होत असतं ह्या संदर्भात ही माहिती दिली आहे। व्हेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर ए लाँग टाईम, द बॉडी लूजेस ए लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स, दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक। बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, व्हेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर ए लाँग टाईम, जर समजा भरपूर वेळ जर समजा आपण सूर्यप्रकाशाच्या किरणामध्ये किंवा सूर्याच्या छायेमध्ये जर समजा आपण भरपूर काम करत असू, द बॉडी लूजेस ए लॉट ऑफ वॉटर, बॉडी काय करत असते, लॉस ऑफ वॉटर म्हणजे पाणी सोडत असते किंवा पाण्याचं डिमिनिट होत असतं, अँड मिनरल्स, दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक। हे काय असतं, तो सूर्याचं किंवा उष्माघाताचं
प्रमाण उष्माघाताचं प्रमाण किंवा क्षारांचं प्रमाण कमी होऊन काय होतं, उष्माघात होतो असं या ठिकाणी सांगितले आहे. सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात या ठिकाणी होत असतो, अतिशय वाईट परिणाम होतो. आता त्याचं उदाहरण किंवा क्लिपार्ट स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगितलं आहे, हा माणूस किंवा धिस पर्सन इज वर्क्स व्हेरी फॉर ए लाँग टाईम इन ए सन्स शॅडोज, म्हणजे सूर्याच्या किरणाखाली हा मनुष्य काय करत असतो, विकत भरपूर वेळ काम करत असतो. आणि जर ज्यावेळेला भरपूर काम करत असतो तर त्यावेळेला काय होतं, तर उष्माघाताचा परिणाम या ठिकाणी होतो. बघा खाली या ठिकाणी बघा, रेमेडियल मेजर्स, टेक द पेशंट टू ए कूल प्लेस. आता रेमेडियल्स मेजर्स म्हणजे काय, प्रथमोपचार. असे झाल्यास व्हॉट विल हॅपन व्हेन धिस सिच्युएशन इज हॅपन्स इन सडनली, व्हॉट विल द मेजरमेंट, व्हॉट विल द मेजर्स यू हॅव टू टेक्स देअर. ओके, द फर्स्ट, टेक द पेशंट टू ए कूल प्लेस ऑर इन द शेड. बघा, रुग्णाचं सावलीत थंड ठिकाणी निहा. टेक द पेशंट टू ए कूल प्लेस ऑर इन द शेड. बघा, टेक द पेशंट टू ए कूल प्लेस ऑर शेड, आता म्हणजेच काय, रुग्णास सावलीत ठिकाणी थंड ठिकाणी न्यायचं आहे. कोणत्या रुग्णामध्ये काय करायचं आहे, थंड ठिकाणी न्यायचं आहे. म्हणजेच काय, तर त्याला उष्माघाताचा कोणताही त्रास होऊ नये त्याला अशा ठिकाणी न्यायचं आहे असं सांगितलं आहे. स्पॉंज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. स्पॉंज म्हणजे काय करायचं आहे, शरीर थंड पाणीने पुसायचं आहे. जर समजा आपण स्पंज घेतला किंवा जर त्याच्या स्पंजचा हेल्प घेतली आणि त्या आधारे किंवा त्याचा आधार घेऊन किंवा त्याची हेल्प घेऊन आपण काय करायचं आहे, त्या व्यक्तीचं डोकं म्हणा किंवा मान म्हणा किंवा नाक म्हणा किंवा तो नाकाजवळची काय नॉस्ट्रल्स वगैरे असेल तर ते काय करायचं आहे, गार पाण्याने काय करायचं आहे, पुसून करायचं आहे, स्पॉंज करायचे आहेत. होल बॉडी, पूर्ण बॉडी जरी समजा तुम्ही पुसून काढला तरी सुद्धा चालू शकतील. कारण का, तर उष्माघातामुळेचं पुसून आपल्याला वाचण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर बघा, प्लेस ए क्लॉथ सोक्ड इन वॉटर ऑन द नेक. या ठिकाणी सांगितले आहे, प्लेस ए क्लॉथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. मानेवरती थंड पाण्याने भिजवलेले काय करायचे आहे, कापड ठेवायचे. मानेवरती थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवायचे आहे. आपल्या मानेवरती काय ठेवायचं, कारण आपल्या मानेवरती जर काय होत असतात, सनस्ट्रोक सन रेज हे डायरेक्टली आपल्याला अटॅक करत असतात. त्यामुळं काय होतं, तर मेंदूमधील किंवा डोक्यामधील जे काही भाग वगैरे असतील तर ते थोडेसे कमकुवत होतात किंवा पाण्याची पातळी थोडीशी वाढली, कमी झालेली असते. म्हणून प्लेस ए क्लॉथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक असं म्हटलं या ठिकाणी. गिव प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड्स लाईक शरबत्स टू ड्रिंक्स. आता गिव प्लेंटी ऑफ वॉटर म्हटलं आहे म्हणजे काय करायचं आहे, भरपूर पाणी त्या व्यक्तीला द्यायचे आहे. जर समजा द सनस्ट्रोक्स हॅपन्स इन ऑफ एनी पर्सन्स ऑर एनी विक्टिम्स, दॅट टाईम्स यू मस्ट बी गिव द फुल ऑफ वॉटर, फुल ऑफ शरबत्स ऑल्सो. द शरबत्स गिव द एनर्जी बुस्टर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर बॉडी. द वॉटर इज गिवन टू दिस पीपल. द प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड्स लाईक शरबत स्टोरिंग, भरपूर पाणी, रू अब्जा म्हणा किंवा लिंबू पाणी किंवा WHO ORS जर असे काही सरबत वगैरे दिला किंवा ग्लुकॉन्डी वगैरे जर समजा दिला तर त्याची ऊर्जा पातळी, ऊर्जा ही काय वरती भरून येत असते. आणि पाणी जर समजा भरपूर प्यायला दिला तर त्याची पाण्याची पातळी जी खालवलेली असते तर ती खालवलेली पातळी काय होते, भरून निघते. म्हणून अशा व्यक्टिम्सना किंवा अशा घटकांना किंवा अशा बाबींना आपलं भरपूर पाणी देऊन आपण काय करायचं आहे, तर त्यांना आपण हे करायचं आहे, वरती त्यांना आपलं त्यांची ऊर्जा भरून काढायची आहे. खाली त्या ठिकाणी बघा, इफ द पेशंट्स फील्स लाईक वॉमिटिंग मेक हिम लाय प्रॉन ऑन हिज हर ॲबडॉमन विथ द हेड टर्न टू वन वर साईड. उलटी झाल्यास अथवा अशक्तपणा आला असेल तर मान एका बाजूस करून उताने झोपण्याला सावले. आता काय होतं अशा परिस्थितीमध्ये, समटाईम धिस क्रिटिकल सिच्युएशन इन्सिडेंट हॅपन्स व्हेरी फास्टली. दॅट टाईम द विक्टिम्स ऑर द पेशंट्स वॉमिटिंग व्हेरी फास्टली. द वॉटर लेवल इज व्हेरी कन्झ्युमिंग, व्हेरी डिक्रीजिंग फास्टली. दॅट टाईम यू हॅव टू मस्ट टेक द मेडिकल रेमेडियल मेजर्स. वी हॅव टू गिव द चान्स टू स्लीप ऑन द ॲबडॉमन विथ द हेल्प टर्न टू वन साईड. ॲबडॉमन म्हणजे काय, तर पोटावरती उलटं झोपण्यासाठी त्याला काय करायचं सांगायचं आहे. उलटं झोपल्यामुळं काय होतं, तर त्याच्यासाठी जी जो काही भाग विश्रांती मिळण्यासाठी म्हणा किंवा पाण्याची पातळी म्हणा किंवा जे काही पोटामध्ये अचानक जे काही बदल वगैरे घडत असतील तर ते थोडेसे थांबण्यासाठी अशा ह्या पद्धतीचा वापर करून त्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर
यावं लागतं, ह्याच्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर खाली बघा, गेट मेडिकल हेल्प ऑर शिफ्ट द पेशंट टू ए हॉस्पिटल, म्हणजे बघा तातडीने वैद्यकीय मदत घ्यायची आहे. वी हॅव टू गेट द इमिडिएटली मेडिकल ट्रीटमेंट पेशंट्स टू ए हॉस्पिटल्स, असं या ठिकाणी तातडीनं वैद्यकीय मदत घेऊन त्याला दवाखान्यात हलवायचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. गेट मेडिकल हेल्प ऑफ शिफ्ट द पेशंट टू ए हॉस्पिटल, वैद्यकीय मदत त्याला घेतल्यामुळं काय होऊ शकतं तर त्याला आराम मिळू शकतो. वैद्यकीय मदत जर समजा ॲम्ब्युलन्स असेल किंवा जवळपास जर समजा दवाखाना वगैरे असेल किंवा प्राथमिक उपचारासाठी जर समजा काही काम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे ह्या बाबी करायच्या आहेत, हे पूर्ण करायचे असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढं बघा, या ठिकाणी ॲबडॉमन सनस्ट्रोकच्या संदर्भात काय सांगितलं आहे, कशा पद्धतीने पडायचं आहे किंवा काय करायचं आहे हे या ठिकाणी सांगितलं आहे. फर्स्ट एड फॉर सनस्ट्रोक या ठिकाणी हे आपण थोडंसं बघून घ्या. फर्स्ट एड फॉर सनस्ट्रोक म्हणजे मनुष्य कशा पद्धतीने हा झोपलेला आहे हे थोडंसं आपण बघा. त्याच्यानंतर कशा पद्धतीने विश्रांती देण्यासाठी ही ट्रीटमेंट्स किंवा कृती केली आहे हे थोडंसं बघून घ्या. हे सनस्ट्रोक झाल्यानंतर कशा पद्धतीनं होतं हे थोडंसं बघा. अतिशय घामाच्या धारा या ठिकाणी निघत असतात व्यक्तीच्या शरीरातून, पाण्याची लेवल कमी झालेली असतात. द डिक्रीजिंग ऑफ वॉटर लेवल इज व्हेरी कन्झ्युमिंग वेन द सनस्ट्रोक्स इज हॅपनिंग्स देअर, अशा ह्या काही घटना किंवा ह्या बाबी ह्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर थोडंसं खाली जाऊन आपण थोडंसं बघूया. बघा, स्नेक बाईट, देर इज ए अनादर डिझास्टर्स मीन्स द सर्पदंश, अशी ह्या ह्याबाबतची माहिती थोडीशी बघायची आहे. देर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स. बघा, ऑफ दीज जवळपास आपल्या भागामध्ये जवळपास ह्या काय आहेत 2000 सापांच्या जाती आहेत असं या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये म्हटलं आहे. आता ह्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती करून घेण्यासाठी थोडं थोडं आपण थोडंसं बघून घेऊया. देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स, ऑफ दीज ओनली ए फ्यू लाईक कोब्राज, क्रेट्स, वायपर्स अँड सी स्नेक्स आर पॉइजनस. देअरफोर ऑल स्नेक बाईट्स आर नॉट फॅटल. हवेवर फियर कॉजेस सिव्हिअर सायकोलॉजिकल शॉक विच कॅन रिझल्ट इन डेथ. इफ यू कम अक्रॉस ए स्नेक्स कॉन्टॅक्ट ए सर्पमित्रा रादर दॅन किलिंग द स्नेक ॲट वन्स. आता ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचायची आहे. जर समजा काही शब्द वगैरे जर समजा तुम्हाला येत त्याचे अर्थ वगैरे माहीत नसतील, यू कॅन टेक द हेल्प ऑफ द डिक्शनरी ऑल्सो. द डिक्शनरीज इन दिस डिक्शनरी दे गिवन द इन्फॉर्मेशन व्हेरी करेक्टली. कॅन लुक्स देअर. देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स, ऑफ दीज ओनली ए फ्यू लाईक कोब्राज, क्रेट्स, वायपर्स अँड स्नी स्नेक्स आर पॉइजनस. देअरफोर आर स्नेक बाईट्स आर नॉट फॅटल. हवेवर फिअर कॉजेस सेवेअर सायकोलॉजिकल शेक विच कॅन रिझल्ट इन डेथ. इफ यू कम अक्रॉस ए स्नेक कॉन्टॅक्ट ए सर्पमित्रा रादर दॅन किलिंग ए स्नेक ॲट वन्स, असं सांगितले आहे. बघा, सापांच्या जवळपास 2000 जाती आहेत, मात्र त्यातील फक्त नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत. म्हणून सगळ्याच सर्पदंशात प्राणहानी होती असं नाही असं म्हटलं आहे. परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो व काळजी न घेतल्यास मनुष्य जगावतो. साप आढळल्यास त्याला लगेच न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा असं म्हटलेलं आहे. आता एक ओळीशी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया. देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स म्हणजे जवळपास सापाच्या 2000 जाती आहेत. ऑफ दीज ओनली ए फ्यू लाईक कोब्राज, त्याच्यापैकी फक्त काही ठराविकच म्हणजे या ठिकाणी कोब्राज, त्यानंतर क्रेट्स म्हणजे काय मण्यार, त्यानंतर वेपर्स फुरसे घोणस, त्यानंतर सी स्नेक्स समुद्रातील काही साप्स, दीज आर पॉइजनस म्हणजे हे काही ठराविक जे आहेत तर तेच काय आहेत फक्त विषारी असतात. सर्व साप हे विषारी नसतात. म्हणजे इन सम पीपल्स आर गेट द सुपरस्टिशन्स अबाउट द स्नेक्स. काही लोकांच्याबद्दल काही मनामध्ये काय असतात सुपरस्टिशन्स असतात म्हणजे अंधश्रद्धा असतात. सर्व दे हॅव द नॉट द सायंटिफिक नॉलेज,
त्यांना काही वैज्ञानिक माहिती नसते, त्यामुळं ह्या गोष्टी घडत असतात. देअरफॉर ऑल स्नेक बाईट्स आर नॉट फॅटल, हाउएव्हर फियर कॉजेस सेव्हर सायकोलॉजिकल शॉक विच कॅन रिझल्ट इन डेथ. इफ यू कम अक्रॉस ए स्नेक, कॉन्टॅक्ट ए सर्प मित्र रादर दॅन किलिंग द स्नेक ॲट वन्स, असं सांगितलं आहे या ठिकाणी. बघा, सापांचे जवळपास 2000 जाती आहेत, ओनली ऑफ दिस असं या ठिकाणी म्हटलं आहे. त्यानंतर कोब्राज म्हणा, क्रेट्स म्हणा, वायपर्स अँड सी स्नेक्स आर पॉयझनस. देअरफॉर ऑल स्नेक बाईट्स आर नॉट फॅटल, हाउएव्हर फियर कॉजेस सेव्हर सायकोलॉजिकल शॉक विच कॅन रिझल्ट इन डेथ. काय म्हटलं आहे त्याठिकाणी, काही गोष्टीमुळे काय होतं तर सर्वच सापाच्याच चावण्यामुळे होऊ शकत नाही, तर काही वेळेला काय होतात, भीतीमुळेसुद्धा किंवा मानसिक धक्क्यामुळेसुद्धा काय होतात, मृत्यू पावत असतो. इफ यू कम अक्रॉस ए स्नेक कॉन्टॅक्ट, जर समजा तुम्हाला साप आढळल्यास तुम्ही काय करायचं आहे, लगेच त्याला मारायचं नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, सर्पमित्राला काय करायचं आहे, बोलवायचं आहे. सर्पमित्र म्हणजे काय, वाईल्ड ॲनिमल्स फ्रेंड्स, म्हणजे जे काही सर्पमित्र म्हणा किंवा वन्य प्राणी मित्र जे काही असतात, तर त्यांना तुम्ही बोलवून काय करायचं आहे, त्यांना सांगून ही परिस्थिती त्यांना सांगायची आहे, व त्यांना ते घेऊन जाऊन जंगलात सोडण्यासाठी आपण सांगायचं आहे. आपण विनाकारण सापाला मारायचं नाही, असं या ठिकाणी सांगितलं आहे. दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस, दि स्नेक बाईट्स द फोर नंबर्स. दिस इन्फॉर्मेशन यू हॅव टू रीड व्हेरी क्लिअरली, दॅन यू हॅव टू लुक द बिलो ऑफ दिस लेवल. द रेमेडियल मेजर्स, द रेमेडियल मेजर्स बघा, वॉश द वाऊंड विथ वॉटर. वॉश द वाऊंड विथ वॉटर म्हणजे काय, बघा, जखम पाण्याने धुवा, बाधितास धीर द्या. बघा, वॉश द वाऊंड विथ वॉटर, पाण्याने काय करायचे आहे, जखम धुवायचे आहे. गिव इमोशनल सपोर्ट टू द पेशंट्स, बघा, गिव इमोशनल सपोर्ट टू द पेशंट्स. आपण काय करायचं आहे, दंश झालेल्या बाधितास काय करायचं आहे, आपण धीर द्यायचं आहे. गिव इमोशनल सपोर्ट म्हणजे मानसिक आधार द्यायचा आहे, तुला काही होणार नाही आहे, थोडकंच चाललेलं आहे, आपण औषधोपचार करूया, लवकर तू बरा होशील, असं सांगून त्याला काय करायचं, मानसिक आधार द्यायचा आहे. गिव इमोशनल सपोर्ट टू द पेशंट्स. टाय ए क्लॉथ टाईटली अबाउट द वाउंड. बघा, काय करायचं आहे, दंश झालेल्या जखमीच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधायचं आहे, असं म्हटलेलं आहे. टाय ए क्लॉथ टाईटली अबाउट द वाउंड्स. गेट इमिडिएट मेडिकल हेल्प, तातडीने वैद्यकीय मदत घ्यायची आहे, असं या ठिकाणी सांगितले आहे. या ठिकाणी बघा, स्नेक बाईट्स म्हणजे स्नेकची तोंड या ठिकाणी दिली आहे. देर आर सम टिट्स, पॉयझनस टिट्स म्हणजे विषारी दात दिले आहेत, विषारी दंश दिले आहेत, या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर बघा, ही दोन घटक बघा, दंश करण्याचे हे पायाच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, हे बघून घेऊ शकता. 4.11 ह्याच्यामध्ये बघा, कशा पद्धतीने त्या जखमीच्या वर बांधायचं आहे, तर हे बांधण्याचे ठिकाण किंवा पद्धती या ठिकाणी सांगितली आहे, हे थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे. देन अनदर इन्फॉर्मेशन इज गिवन हियर, द 5 नंबर डिझास्टर, 5 नंबर पॉईंट इज गिवन देअर. द डॉग बाईट, डॉग बाईट म्हणजे काय, तर कुत्र्याचं चावणं. आता कुत्र्याचं चावणं या ठिकाणी म्हटलं आहे, हे का असं म्हटलेलं आहे, हे देखील आपल्याला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. डॉग बाईट म्हणजे काय, कुत्र्याचं चावणं. इन ए डॉग बाईट, जर समजा कुत्रा चावला, देर इज ए रिस्क ऑफ इन्फेक्शन, ह्याच्यामध्ये खूप मोठी काय असते, एक रिस्क असते, एक खूप मोठी काय म्हणायचं, एक धोका असतो. थ्रू द ब्लड, म्हणजे थ्रू द ब्लड हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. जर समजा एखादा कुत्रा, जर पिसाळलेला कुत्रा असेल किंवा सामान्य कुत्रा असेल किंवा एनी डॉग इज बिटन टू यू दॅट टाईम द इन्फेक्शन इज व्हेरी फास्टली जनरेट इन युअर ब्लड्स ऑल्सो. दॅट टाईम यू मस्ट बी टेक द मेडिकल ट्रीटमेंट्स ऑल्सो व्हेरी फास्टली अँड गेट रीड ऑफ द डॉग बाईट डिसीज. आपल्याला जर समजा कुत्रा चावलं, तर त्याच्यातून आपल्याला लवकर काय करायचं असतं, बरं व्हायचं असतं, त्याला त्वरित आपल्याला काय करायचे असते, तर आपल्याला लवकरात लवकर त्याच्यातून बरं व्हायचं असतं. कारण का, तर जर समजा ब्लड डॉग बाईट डॉगचे काही कुत्र्यांचे काही जे काही समजा दात वगैरे असेल, तर ते दात जर समजा रक्तामध्ये जर समजा त्याचे काही इन्फेक्शन्स वगैरे समजा झालं, कुत्र्याचे जंतू संसर्ग जर समजा झाला, तर त्याच्यामध्ये खळी जीव जाण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणून डॉग बाईट हे अतिशय वाईट किंवा घातक असं म्हटलं जातं. धिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टन्स टू यू. ओके,
Now, the medical measures, what happens when the dog is bitten, what precautions you have to take there, the information is given here. Remedial measures, म्हणजे काय असे झाल्यास किंवा असे झाल्यानंतर काय करावं असं सांगितलेलं आहे. Wash the wound with a solution of potassium permanganate or other antiseptics. जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने काय करायचे आहे, धुवायची आहे. जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने काय करायचे आहे, धुवायचे आहे. कवर द वाउंड विथ ए क्लीन अँड ड्राय क्लॉथ. बघा, जखमेवरती कोरडे कापड ठेवायचे आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कवर द वाउंड विथ ए क्लीन अँड ड्राय क्लॉथ असं या ठिकाणी सांगायचं आहे. कवर द वाउंड विथ ए क्लीन अँड ड्राय क्लॉथ. डॉक्टरी इलाज करायचे आहेत, गेट ए डॉक्टर्स हेल्प अँड अन इंजेक्शन ऑफ द अँटी रेबीज व्हॅक्सिन्स. डॉक्टरी इलाज करा, अँटीबिडीज काय करायचे, इंजेक्शन घ्यायचे आहेत. डॉक्टरी इलाज करून अँटी रेबीज इंजेक्शन घ्यायचे. गेट ए डॉक्टर्स हेल्प अँड इंजेक्शन्स ऑफ द अँटी रेबीज व्हॅक्सिन्स असं या ठिकाणी सांगितले आहे. ही पूर्ण माहिती आपण वाचायची आहे किंवा लक्षात घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपल्यातील संपूर्ण माहिती मिळू शकेल. अँटी रेबीज इंजेक्शन घेणे हे खूप महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खाली बघा काय काय दिलेलं आहे. व्हॉट वी हॅव लर्न्स असं सांगितले आहे. ए सडन कॅलॅमिटी इज नोन ॲज ए डिझास्टर्स. अचानक जर समजा एखादी परिस्थिती उद्भवली तर तिला काय म्हटलं असतं, डिझास्टर असं, आपत्ती म्हटलेले असते. डिझास्टर्स कॅन बी मॅनमेड ऑर नॅचरल. आपत्ती ह्या नैसर्गिक असतात किंवा काही मानवनिर्मितसुद्धा असतात. अलर्टनेस अँड इमिडिएट ॲक्शन्स आर नेसेसरी ऑन सच ऑकेजन्स. बघा, जागरूकता व तात्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असतं. त्याच्यानंतर प्रभावी आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनामुळे हानी कमी करता येते, म्हणजे इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड यूज ऑफ रेमेडियल मेजर्स कॅन हेल्प रिड्यूस द लॉसेस असं सांगितलं या ठिकाणी. एव्हरी पर्सन शुड नो अबाउट सेफ्टी प्रिकॉशन्स अँड फर्स्ट एड्स. दक्षतेची व प्रथमोपचाराची माहिती असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही गोष्ट आपण काय करायचं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढं थोडंसं बघा, पेज नंबर 26. ऑन द पेज नंबर 26 द फोटोग्राफ्स ऑफ किलारी अर्थक्वेक्स. जे काही किलारीच्या अर्थक्वेक्स भूकंपाच्या संदर्भात माहिती भेटली ही थोडीशी बघायची आहे. लँडस्लाईड म्हणजे भूस्खलन्स. कडसी लोकमत लायब्ररी औरंगाबाद. आता औरंगाबादमधील लोकल लायब्ररीची आहे, ह्याच्यातून ही काय केली, संग्रहित असणारी छायाचित्र वगैरे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. ऑल दिस इन्फॉर्मेशन, ऑल द टेस्ट्स युनिट्स लेसन्स गिवन व्हेरी क्लिअरली. यू हॅव टू टेक द नॉलेज अबाउट ऑन दॅट इश्यूज. यू हॅव टू मेक ए नोट्स ऑन दॅट्स. मेक ए लिस्ट द व्हेरिएशन्स इन द मॅनमेड डिझास्टर अँड natural disasters there. What are the emergency contact numbers of the followings? The exercise is given here. What are the emergency contact numbers of the followings? Means police control room, fire brigade, ambulance, national level single emergency number for disaster reliefs. As ya sandarbhatli hi jaro mahiti dilli ahe. Police control room samje police niyantran kaksha, tyanantar fire brigade agnishamak yantrana, tisra rugnavahika ambulance, त्यानंतर नॅशनल लेवल सिंगल इमर्जन्सी नंबर ऑफ डिझास्टर रिलीफ, देशपातळीवर एकाच आपत्कालीन नंबर, अशा संदर्भातली ही माहिती दिली आहे. ऑल दिस नंबर्स इज गिवन ऑन दिस चार्ट्स. यू हॅव टू लुक्स व्हेरी क्लिअरली, यू सी इट हियर. द होमवर्क इज आर गिवन टू यू. द टू होमवर्क क्वेश्चन्स इज गिवन टू यू. This is very important and it is a practical questions in your life also. Which precautions you take in snake bite? आता पहिल्यामध्ये या ठिकाणी बघायचं आहे, साप चालल्यानंतर तुम्ही काय काय जबाबदारी किंवा काळजी घेऊ शकता किंवा घेणार आहात या संदर्भात माहिती विचारलेली आहे. दुसरं बघा, विच प्रिकॉशन्स यू टेक इन सनस्ट्रोक. सनस्ट्रोक म्हणजे काय, सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा सूर्याच्या उष्णतेच्या संदर्भामध्ये जर समजा होत असेल तर आपण काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विच प्रिकॉशन्स यू टेक इन सन स्नेक बाईट अँड विच प्रिकॉशन्स यू टेक इन सनस्ट्रोक्स. दिस इज ए जनरल अँड युअर लाईफ चेंजिंग लाईफ लेवल्स क्वेश्चन्स आर गिवन टू यू. यू हॅव टू राईट इट व्हेरी क्लिअरली. इफ यू हॅव एनी डाऊट ऑन दॅट्स यू कॅन
ask me, you can call me also. Okay, thank you very much.